नमस्कार मी श्रद्धा टपाल टिपा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. स्मशानभूमी स्वच्छ करून करतोय तो जनसेवा. तळेगाव ढमटेरे येथील नाभिक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ करेकर यांनी एक तास वेळ गावाच्या स्मशानभूमीतील स्वच्छतेसाठी देऊन परिसर चकाचक केला आणि युवकांपुढे चांगला आदर्श ठेवला आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमटेरे येथील नाभिक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ करेकर नेहमीच नाभिक समाजासाठी व इतर समाजासाठीही सामाजिक व विधायक उपक्रम राबवत असतात. नुकत्याच एका दशक्रिया विधीच्या निमित्ताने भैरवनाथ नगर येथील वेळ नदीच्या काठावर एक तास अगोदर स्मशानभूमीच्या परिसरात गेल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता त्यांच्या निदर्शनास आली, तसेच प्लास्टिकच्या कागदांचे साम्राज्यही दिसून आले. सामाजिक बांधिलकी जपत संत गाडगे महाराज यांच्या प्रमाणे क्षणाचाही विलंब न करता गोरक्षनाथ करेकर यांनी स्वच्छतेसाठी कोणाचीही वाट न पाहता स्वतः हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली. स्मशानभूमी जवळील नागरिकांना बसण्यासाठी तयार करण्यात आलेला पत्राशेड मध्ये व स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवून अवघ्या तासाभरातच हा परिसर त्यांनी स्वच्छ केल्याने चकाचक दिसू लागला. अवघ्या तासाभरात साधारण 3 ते 4 गोण्या भरून प्लास्टिक कागद जमा केले. ज्या कुटुंबियांच्या घरातील अंत्यविधी अथवा दशक्रिया विधी असेल त्यांनी स्वच्छतेसाठी फक्त एक तास वेळ दिला तर स्मशानभूमी परिसरात अस्वच्छता होणार नाही. तसेच अंत्यविधीसाठी वापरण्यात येणारे बांबू अस्ताव्यस्त या परिसरात फेकून देण्याऐवजी स्मशानभूमी परिसरात एखादे झाड लावून त्या भोवती बांबू संरक्षण कुंपणासाठी तसेच मडक्यांचा उपयोग पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी करावा असे आवाहन गोरक्षनाथ करेकर यांनी टिटवा न्यूजशी बोलताना केले. टिटवा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमटेरे यांच्यासह व्हिडिओ क्षितिज टपाल. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटू.